शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। सदर पुलिस स्टेशन अंतर्गत आपराधिक प्रवृत्ति के दो लोगों ने पार्सल का इंतजार कर रहे व्यक्ति से चाकू की नोक पर वाहन छीनकर भागने का मामला सामने आया। दोनों आरोपियों में से एक को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आरोपी चिंतामणि नगर निवासी 28 वर्षीय राकेश उर्फ रॉकी धनराज राउत है। फरार आरोपी कबीर नगर निवासी मनोज उर्फ लक्ष्मण डोंगरे है। जानकारी के अनुसार घटना 16 अगस्त की है, जब शिकायतकर्ता जफरनगर निवासी अनिकेत कमलेश गवली अपने एक्टिवा से पार्सल देने के बाद होटल के पास खड़े थे। तब दो अज्ञात लोगों ने अनिकेत को चाकू दिखाकर धमकाया और उसके वाहन लेकर फरार हो गए। 16 अगस्त 2020 रोजी रात्रि 23:30 वाजता सुमारा मध्ये अशोका हॉटेल चौका मध्ये जे बुलक कार्ड हॉटेल आहे त्याच्यासमोर फिर्यादी सरनामे अनिकेत कमलेश गवळी वय 20 वर्ष राहणार जाफरनगर पोलीस स्टेशन गिट्टी कदम हा त्याच्याकडे असलेली ॲक्टिवा गाडी क्रमांक MH 31ET 3980 ह्याच्यासह उभारला असताना दोन अनोळखी इसम त्याच्याजवळ आले। त्यांनी त्यास चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्याकडून ॲक्टिवाची चावी मागून घेऊन ती ॲक्टिवा जबरीने चोरून घेऊन गेले। याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही त्या दिवशी जे काही पोलीस स्टेशन इतर पोलीस स्टेशनला जे गुन्हे दाखल आहे त्याबाबत माहिती काढली असता बेलतरोडी पोलीस स्टेशनला 318/20 हा आर्म ॲक्टखालील गुन्हा दाखल झालेला होता। त्यातील आरोपीबाबत आम्ही माहिती काढली। आमच्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींना बेलतरोडी पोलीस स्टेशनला नेऊन ते आरोपी दाखवण्यात आले। त्याचबरोबर त्यातला संशयित जो आरोपी आहे त्याचाही फोटो दाखवण्यात आला। तर बेलतरोडीच्या गुन्ह्यामध्ये जो आरोपी दाखल अटक करण्यात आलेला होता त्याचं नाव आहे राकेश उर्फ रॉकी धनराज राऊत राहणार दिवसेनखोरी पोस्टिकिट्टी कदम। त्याचा जो साथीदार होता त्याचं नाव आहे मनोज उर्फ मन्या उर्फ छत्री लक्ष्मण डोंगरे राहणार कबीरनगर पोस्टेजरी पटका। त्याचा फोटो दाखवला असता फिर्यादीने तो फोटो ओळखला व तोच ज्यानं त्याला चाकू लावलेला होता तोच आरोपी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। यावरून जो अटक आरोपी आहे राकेश धनराज राऊत याचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याचा ताबा घेण्यात आला। त्याच्याकडे गुन्ह्यासंबंधाने चौकशी केली, त्यानं ते गुन्हा केल्याचे कबूल केले। अटक आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जी काही ॲक्टिवा वाहन आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला जो चाकू आहे तोही हस्तगत करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर त्यातील जो पाहिजे आरोपी आहेत मनोज उर्फ मन्या उर्फ छत्री लक्ष्मण डोंगरे याचा पोलीस शोध घेत आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू आहे।